कॅफेच्या नावाखाली अश्लील कृत्य आणि नियमाचा उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकमध्ये 9 कॅफे नाशिक महानगरपालिका आणि पोलिसांच्या वतीने सील करण्यात आले आहे. कॅफेचे नावाखाली तरुण पिढी बर्बाद होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका आणि नाशिक पोलिसांनी आज संयुक्त मोहीम राबवून कॉलेज रोड परिसरात कॅफेवर जाऊन धडक कारवाई केली. अनेक कॅफे चालकांकडून नियमांचं उल्लंघन करत दुकानाचे आतमध्ये अतिरिक्त बांधकाम केले, तसेच छोटे छोटे कॅबिन बनवण्यात आले, त्यामुळे नाशिक महानगरपालिकेकडून कायद्याचा उल्लंघन केल्याप्रकरणी 9 कॅफे सील करण्यात आले आहे. तसेच पार्किंगच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणावर देखील कारवाई करण्यात आली आहे. तसेच गंगापूर रोड पोलीस ठाणे हद्दीतील घटना पोलिसांनी नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत कॅफेमध्ये सापडले. निरोद आकाशवाणी टावर जवळ द मॅजिक वर्ल्ड कॅफेमध्ये कारवाई सुरू असून कॅफेच्या नावावर तरुण तरुणी अश्लील कृत्य करत असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली. परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून याबाबत गंगापूर पोलीस अधिक कारवाई करत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून कॅफेचे नाव खाली अश्लील कृत्य चालत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. त्याच अनुषंगाने आज ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे कॅफे चालकांचे आणि परिसरातील नागरिकांचे एकच धावपळ उडाली आणि बघणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. याबाबत पोलीस उपायुक्त नाशिक किरणकुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली. यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.